11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या तुम्हा सर्वांना डिजिटल शुभेच्छा। हा दिवस साजरा करण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे भारताची अणुचाचणी। 11 मे 1998 रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण इथं यशस्वी अणुस्फोट चाचणी घडवून आणली होती आणि या संपूर्ण जगात एकच खळबळ उडवून दिली होती। या स्फोटाबरोबरच भारतानं आपण एक अण्वस्त्र सज्ज देश असल्याचं जगाला दाखवून दिलं होतं। तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं या स्फोटाबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती, त्यामुळे जगातील अन्य प्रगत देशांना या स्फोटाची कोणतीही खबरवात लागली नाही। या स्फोटानंतर भारतावर अणुऊर्जा वापरासंबंधी अनेक निर्बंध लादण्याचा प्रयत्न झाला, मात्र जगामध्ये भारताच्या सामर्थ्याविषयी सकारात्मक संदेश जायचा तो गेलाच। पोखरणमध्ये सर्वात प्रथम 1974 साली पहिली अणुचाचणी करण्यात आली। टुडे एट 15:45 इंडिया कंडक्टेड 3 अंडरग्राउंड न्यूक्लियर टेस्ट इन द पोखरण रेंज। त्या मोहिमेचा हसरा बुद्ध अर्थात लाफिंग बुद्धा असा सांकेतिक शब्द होता, मात्र त्यानंतर भारताने कोणतीही अणुचाचणी केली नव्हती। वाजपेयी सरकारच्या काळात भारताच्या अणु कार्यक्रमाला पुन्हा चालना मिळाली आणि या चाचणीची आखणी करण्यात आली। या संपूर्ण चाचणीला ऑपरेशन शक्ती असं नाव देण्यात आलं होतं। 11 मे या दिवशी संयोग अर्थात फ्युजन पद्धतीनं आणि विघटन अर्थात फिजन पद्धतीनं दोन स्फोट करण्यात आले। यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात तत्कालीन वाजपेयी सरकारला अनेक खेळी खेळाव्या लागल्या होत्या। माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम तेव्हा भारताच्या अणु कार्यक्रमाचे प्रमुख होते। कलाम, वाजपेयी आणि डॉक्टर R. चिदंबरम अशा तिघांनी मिळून या चाचणीची आखणी केली होती। अमेरिका आणि अन्य प्रगत राष्ट्रांपासून ही चाचणी लपवावी लागणार होती। जर याची खबर इतर प्रगत राष्ट्रांना लागली असती तर चाचणीपूर्वीच कदाचित भारतावर अनेक बंधनं लादली गेली असती आणि यासाठी त्यांच्या उपग्रहांचा ससेमिरा चुकवत या चाचणीची तयारी सुरू झाली। 11 मे आणि 13 मे अशा दोन टप्प्यात हे स्फोट केले गेले। एकंदर 5 अणुस्फोट भारतानं आजवर केले आहे। या अणुचाचणीमुळे भारत जगातील अण्वस्त्रधारी देशांच्या पंक्तीत जाऊन बसला। असं करणारा भारत हा केवळ 6वा देश ठरला होता। या चाचणीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि याविषयी सांगितलं। या अणुस्फोट चाचणीनंतर आशिया खंडात एका नव्या राजकीय समीकरणाचा उदय झाला। भारताकडे पाहण्याची सर्व शेजारी राष्ट्रांची दृष्टी बदलली, ज्याचा भविष्यात भारताला फायदाच झाला। आज या अणुस्फोटाला 19 वर्ष पूर्ण होत आहेत। अणुचाचणीसाठी लागणारं तंत्रज्ञान हे फक्त प्रगत राष्ट्रांकडेच आहे अशी धारणा जगात त्यावेळी होती, परंतु भारतासारख्या एका विकसनशील देशानं यशस्वी अणुचाचणी करणं हे आपल्या इच्छाशक्तीचं द्योतक मानलं गेलं। अणुचाचणीसारख्या एका महत्त्वाच्या यशानं भारतातील अनेक शास्त्रज्ञांना उमेद दिली आहे। याआधी देखील भारतानं परम हा सुपर कम्प्युटर बनवून प्रगत देशांना आश्चर्याचा धक्का दिला होता। सध्याच्या सरकारच्या या दिशेनं होत असलेल्या हालचाली पाहिल्या तर कदाचित थोड्याच दिवसात भारत अणुऊर्जा पुरवठादार देशांमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे। अर्थात यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर R. चिदंबरम यांच्या दूरदृष्टीला मात्र मनापासून दाद द्यायला हवी। भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा द्योतक असलेल्या या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।